चंद्रपूर जिल्ह्यातील मामला जंगलामध्ये मोठा वणवा पेटला आहे. शेकडो हेक्टरवर वनसंपदा आगीच्या विळख्यात सापडली आहे. पशुपक्षीही या वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या 2 महिन्यातला हा सर्वात मोठा वणवा असल्याची ग्रामस्थांची माहिती आहे. विरार पश्चिमेच्या यशवंतनगर परिसरात सिमेंट वाहून नेणारा मिक्सर पलटी झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मिक्सरमध्ये असलेले ओले सिमेंट जे आहे ते रस्त्यावर पसरल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली. धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध यावेळेस करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महागाई कमी करण्याची मागणी केली. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया थांबवण्याचा इशारा रुबी रुग्णालयानं दिलेला आहे. बेकायदा अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या आरोपानंतर रुबीमधील डॉक्टरांवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता रुबी रुग्णालयानं ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महागाईनं सर्वसामान्य पुरते हैराण झालेले असताना त्यात आणखीन एक भर पडली. आता उबरचा प्रवास देखील महागला. पेट्रोल डिझेल आणि CNGच्या दरात सतत दरवाढ होत असल्यामुळे उबरनं 10-15% भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. गिरणी कामगारांना लवकरच 75,000 घरं मिळणार आहेत. 6 महिने ते 2 वर्षात MMRDA क्षेत्रातील घरं गिरणी कामगारांच्या ताब्यात दिली जातील. MMRDAची तयार घरं आणि कोणगावची सोडत काढलेली घरं ही गिरणी कामगारांना लवकरात लवकर देण्यात येतील असं आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. राज्यातील सरकारी शाळा 13 जूनपासून सुरू होणार आहेत. शिक्षण मंडळानं नवीन शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. वर्षभरात 1,237 कामकाजाचे दिवस असणार आहेत, तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात 128 सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. बॉलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्या आनंद सिनेमाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विक्रम खाखर आणि समीर सिप्पी यांनी या सिनेमाचा रिमेक तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आनंद सिनेमा 1971 प्रदर्शित झाला होता. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये गुरुवारीही दीपिका पदुकोणच्या लुकची जोरदार चर्चा होती. यावेळेसचा दीपिकाचा लुक ब्लॅक फॉर्मल स्टाईलचा होता, ज्यामध्ये तिच्या नेकपीसची जोरदार चर्चा झाली. तर दीपिकाचा दुसरा लुक हा आर्म गेडन टाईमच्या प्रीमियर वेळी दिसला आहे. रेड गाऊन एक स्टायलिश नेकपीस घालत दीपिका रेड कार्पेटवर अवतरली. कान्स फिल्म फेस्टिवलच्या 3रा दिवशी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने शानदार एंट्री घेतली. गौरव गुप्ता यांनी डिझाईन केलेल्या स्कल्प्टेड डॉमेट्रिक गाऊन घालून ऐश्वर्या ही रेड कार्पेटवर अवतरली. स्टायलिश गाऊनवर स्टायलिश इयरिंग घालून ऐश्वर्यानं हा गॉर्जियस लुक केला होता. लाल मातीतली कुस्ती म्हणजे